फ्रेंड्स, हे बघा विद्यार्थ्यांना, आपण आता छिन्नमनस्कतेचे प्रकार बघितले मागच्या व्हिडिओमध्ये. आता छिन्नमनस्कता विकृतीची कारणे आणि दृष्टिकोन किंवा उपचार, इटोलॉजिकल ट्रीटमेंट ऑफ सिझोफ्रेनिया असे त्याला म्हटलं जातं. आता जैविक दृष्टिकोन आहे की सिझोफ्रेनिया का निर्माण होतो किंवा काय याची काय कारणं आहे ते जैविक दृष्टिकोन आपण पाहू. अनुवंशिक यंत्रणेतील जीन्स, रंगसूत्र दोष, मेंदू दोष व जैवरासायनिक दोष इत्यादी जैविक घटकांचा छिन्नमनस्कत विकृतीशी संबंध हा मोठ्या प्रमाणात दिसतो. अनुवंशिक घटक. छिन्नमनस्कता विकृतीत दुर्बल जीन्स व दुर्बल रंगसूत्र दोष या अनुवंशिक यंत्रणेतील घटक आहेत. त्याच्यामुळे छिन्नमनस्कता रुग्णाच्या अनेक पिढ्यांचा कौटुंबिक अभ्यास, जुळ्यांचा अभ्यास, कौटुंबिक पार्श्वभूमी असलेल्या दत्तक मुलांचा अभ्यासावरून अनुवंशिक घटकांचा छिन्नमनस्कता विकृतीचा कार्यभाग हा देत आहे. छिन्नमनस्कता जेव्हा आपण कुटुंबाचा अभ्यास केला जातो तेव्हा कौटुंबिक अभ्यासावरून ही विकृती पिढ्यानपिढ्या संक्रमित होत आहे असं समजलेलं जातं. म्हणजे अनुवंशिकता ही मोठ्या प्रमाणात कारणीभूत ठरत असते. आता छिन्नमनस्कतेचे प्रमाण जे काही आहे, रक्तसंबंध, दोन्ही पालक जे छिन्नमनस्कता असतील एकांड जुळ्यात 84% प्रमाण छिन्नमनस्कतेचं दिसतं. एक पालक छिन्नमनस्क असेल तर 17% दिसतं. जवळचे नातेवाईक रक्तसंबंधित जवळचे नातेवाईक असेल तर 6.5-13% दिसतं. आणि रक्तसंबंधित दूरचे नातेवाईक असेल तर 2-6% हे दिसतं. म्हणजे एकाच कुटुंबातील एकाच वेळी जन्मलेल्या 4 बहिणी असतील त्या 4 नंतर छिन्नमनस्कता विकृतीही आढळून आलेली आहे. आता यामध्ये बघा, साधारणतः दत्तक मुलांचा पण अभ्यास केला जातो तेव्हा त्याच्यामध्ये दत्तक मुलांचा तौलनिक अभ्यास केला गेला तर जास्तीत जास्त अनुवंशिकतेपेक्षा परिस्थितीजन्य घटकांमुळे त्या मुलांमध्ये छिन्नमनस्कताही मोठ्या प्रमाणात दिसत असते. छिन्नमनस्क दत्तक मुलांचा अभ्यास सर्वप्रथम वॉशिंग्टन विद्यापीठातील संशोधन लिओनॉइन हेन्स्टन्स मनोविकार तज्ञांनी केला. 1915-1945 दरम्यान आईचे मूल जन्मानंतर तिसऱ्याच दिवशी सामान्य निरामय पालकांना संगोपनासाठी दत्तक दिले आणि अनेक वर्षाच्या निरीक्षणावरून 49% दत्तक मुलांपैकी 16.6% प्रमाण छिन्नमनस्कता मुलांमध्ये ते दिसून आलं. म्हणजे साधारण गटातील सामान्य घटक मुलापैकी एकही मुलांमध्ये छिन्नमनस्कता विकृती आढळून आली नाही. आता यामध्ये छिन्नमनस्कता याच्यामध्ये जास्तीत जास्त जेव्हा केटी आणि रोझनथॉल वेंडर यांनी हे केलं तर दत्तक मुलांचे प्रमाण 70% हे मोठ्या प्रमाणात दिसून आले. आणि मग यामध्ये असलेल्या अथवा छिन्नमनस्कता गटातील इतर विकृतीचे अधिक प्रमाण थोडक्यात दत्तक मुलांच्या अभ्यासात अनुवंशिकतेचे घटक हे मोठ्या प्रमाणात. आता जर रंगसूत्र दोषांचा जर फरक विचार केला तर अलीकडील अनुवंशिक घटकांच्या परीक्षणातून छिन्नमनस्कता रुग्णातील 5, 11, 16, 18 या क्रमांकाच्या रंगसूत्राच्या जोड्यातील रंगसूत्राच्या टोकाकडील भाग हा लांबट असल्याचे, तसेच रंगसूत्राच्या 23व्या जोडीतील क्ष हे रंगसूत्र दोष असल्याचे आढळून येते. यावरून छिन्नमनस्कता विकृती अनुवंशिक दोष हा महत्त्वाचा आहे. त्यानंतरून रचनात्मक दोष जो काही आहे, कार्यात्मक सी टी स्कॅन, फोनोग्राफी, चुंबकीय निनाद, आलेखन, MRI, निनाद, स्पेक्ट्रोस्कोपी हे छिन्नमनस्कतेचे यामध्ये जास्तीत जास्त ते दिसून येत असते. यामध्ये बघा, परत वेंट्रिकल विस्तार, मेंदूतील स्पायनल या मेंदूस्राव संचित करत असतो. छिन्नमनस्कता रुग्णाचा वेंट्रिकलचा आकार हा विस्तारलेला दिसतो. वेंट्रिकलचा जो काही विस्तार आहे तो जास्तीत जास्त मेंदूतील फोकस, सेरेब्रो स्पायनल याच्यामुळे तिथं वाढतो. छिन्नमनस्कता रुग्णामध्ये डोपामाइन हे न्यूरोट्रान्समीटर जे काही असतं मेंदूतील त्याच्या कमीमुळे जास्तीत जास्त सेरोटोनिन वाढतं. या इतर मनोविक्षित रुग्णात अवसाद, उन्माद, दीर्घकाळ मद्यपान करणाऱ्या व्यक्तीतील व्हेंट्रिकलचा आकार विस्तारलेला असतो. मेंदीतील व्हेंट्रिकलचा विस्तारित भाग हा लिंबिक यंत्रणा, बेसिल गॅंग्लिया, अग्रमेंदू
कुंभखंडाचा भाग, कार्यात्मक दोष हे सगळे, त्यामुळे छिन्नमनस्कता रुग्णामध्ये विचार, प्रक्रिया, भावना, अवधान, संवेदन ह्या सगळ्या एक संघ, त्याचबरोबर नेत्र हालचालीत दोष। छिन्नमनस्कता आणि व छिन्नमनस्कता ह्या प्रकारच्या इतर मनोविक्षिप्त रुग्णामुळे रुग्णांच्या रक्तसंबंधित काही नातेवाईकातील गतिशील वस्तूंवर नेत्र हालचालीतील दोष, छिन्नमनस्कता याच्यामध्ये जेव्हा नातेवाईकातील गती जे काही असतात रक्तसंबंधातील नातेवाईकाची गतिशील वस्तूंवर नजर ते केंद्रित करत असतात, गतिशील वस्तू टिपण्यास आवश्यक ह्या सफाईदार नेत्र हालचाली दोष दिसून येत असतो आणि म्हणून सफाईदार नेत्र हालचाली दोष छिन्नमनस्कतेचे सूक्ष्म आणि लक्षण होत ग्राह्य तिथे केले जात असते। जैवरासायनिक दोष, आता छिन्नमनस्कता ह्या जैवरासायनिक अभ्यासामध्ये जैविक न्यूरोट्रान्समीटर दोष हा विविध महत्त्वाचे असा, विशेषतः न्यूरोट्रान्समीटरचे अतिरिक्त प्रमाण हा छिन्नमनस्कता विकृतीशी संदर्भित आहे आणि त्यामुळे छिन्नमनस्कता रुग्णात डोपामाइन या स्रावामुळे भ्रांती ही मोठ्या प्रमाणात विभ्रम बाभ्रम हे तिथं तयार होत असतं। छिन्नमनस्कतेचे नकारात्मक लक्षण असणाऱ्या रुग्णात अप्रकारे न्यूरोलेप्टिक औषधंसुद्धा तिथं तयार होतं आणि सेरोटोनिन हा स्राव नियंत्रित तिथं करत असतो। या औषधाने छिन्नमनस्कतेची सकारात्मक लक्षणे नियंत्रित होतात। आता मानसशास्त्रीय दृष्टिकोनाचा जर विचार केला, कौटुंबिक वातावरण आणि हे सगळे घटक तिथं त्याच्यामध्ये करत असतात। आता कौटुंबिक वातावरणामध्ये आईवडिलांचे सदोष वैशिष्ट्यपूर्ण वर्तन, पालकांचे संप्रेषण शैली, पर्टिक्युलर बिहेवियर पॅटर्न पॅरेंट्स आणि पालकांची फॉल्टी कम्युनिकेशन स्टाईल, आईवडिलांची वैशिष्ट्यपूर्ण वर्तक, आईवडील बालकाच्या संघटित व्यक्तिमत्वाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे असतात। छिन्नमनस्कता रुग्णांच्या पालकांचे विशेषतः आईचे वर्तन हे नैतिक आचरणाच्या बाबतीत अतिशय कडवे आणि कर्मठ स्वरूपाचे असते आणि त्याच्यामुळे बालकांचे संबंध थंड संरक्षित प्रवृत्तीचे असतात। मुलांशी ते तुटकपणे वागतात आणि भावनिक समाधानाच्या पूर्तीसाठी मुलांवर विसंबून राहणे, मुलांवर वर्चस्व गाजवण्याची आणि मुलांवर त्याच्यावर विसंबून ठेवण्याची प्रवृत्ती तिथं दिसत असते। त्यामुळे सर्वाधिक दोष वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या वर्तनातील विसंगतता आणि वर्तनाबाबत काही अंदाज हे त्यामध्ये बांधत असतो। म्हणजे त्याच पर्यायाने कुटुंबातील मुलांचे आणि आईशी सौहार्दपूर्ण संबंध दृढ होणे हे दुरापस्त असते। आईच्या अशा परस्पर विरोधी विसंगतीपूर्ण वागण्याच्या सुटकेचा पर्याय म्हणून मुलांमध्ये अलिप्तवादी वृत्ती आणि इतर छिन्नमनस्कतेची लक्षणं मोठ्या प्रमाणात दृढ होत असतात। आई वडिलांकडील विसंवाद, सततची भांडणं, आर्थिक विवंचना ही वगैरे कौटुंबिक परिस्थितीत बालक तीव्र तणाव उद्भवत असतो आणि बालकांमध्ये छिन्नमनस्कता विकृतीमध्ये ही लक्षणं जास्तीत जास्त उद्भवतात। तसेच मुलांवर स्वामित्व गाजवण्यासाठी किंवा मुलांमध्ये चढाओढ करण्यासाठी छिन्नमनस्कता विकृतीची लक्षणे रुजवायस कारणीभूत ठरतात। पालकातील सदोष संप्रेषण शैली, छिन्नमनस्कता कुटुंबाच्या अभ्यासातून आढळणारा प्रमुख दोष म्हणजे संप्रेषण शैली, हाही मोठ्या प्रमाणात फॉल्टी कम्युनिकेशन स्टाईल ही मोठ्या प्रमाणात होत असते। पालकांचे दुहेरी वर्तन, ग्रेगरी वॉटसन यांनी छिन्नमनस्कता रुग्णाच्या याच्यामध्ये डबल वाईन नेचर पालक कायम हे करत असतात। अशी माता विषय प्रेम आणि सौंदर्य स्वीकार भावव्यक्त त्यांच्या मनात चिंताक्रांत तिरस्कारकृत भाव बाळगते, म्हणजेच बाह्यता ती तिच्या मुलाला प्रेम तिथं मिळत नाही पण मुलगा तिच्या जवळ आल्यावर त्याला प्रेमाने जवळ घेते आणि आवरते आणि पण थंड हा प्रतिसाद देत असते। म्हणजे तिच्या परस्पर विरोधी वर्तनाबाबत ती धूर्तपणे परत सदो संप्रेषण। लेमन आणि विंग मार्गरेट सिंगा छिन्नमनस्कताग्रस्त कुटुंबात यामध्ये विपर्यस्त संप्रेषण शैली इथं आढळत असते। दोन्ही प्रकारचे दोष इथं आढळतात, बेडप संवाद शैली, स्वैर असंबंध संदिग्ध बोलणे, अर्धवट संवाद शैली बोलताना आढळणारा लहरीपणा, या पालकांच्या प्रकारच्या संवाद शैलीच्या मुलांवर प्रभाव पडून त्या मुलांच्या विचारात आणि बोलण्यात गोंधळ दिसतो। या संदर्भात असंबंध तुटक बोलण्याच्या अर्थपूर्ण संप्रेषण होत नाही
तर हे होते. परत भावव्यक्ती अभिव्यक्तीची विक्षिप्त शैली. लंडन विद्यापीठात जॉर्ज ब्राऊन आणि जॉन ज्विली यांच्या सहकार्यातून ही भावविभक्तीची शैली आहे त्याच्यामध्ये दिसून येत असते. यामध्ये छिन्नमनस्कता रुग्णांमध्ये 9 महिन्यापेक्षा जास्त काळ किंवा 2 ते 4 वर्षापर्यंत ही विकृती पुन्हा उद्भवत नाही. पण छिन्नमनस्कता जे काही रुग्ण आहेत त्याच्यामध्ये शैली ब्राऊन यांनी भावनिक अभिव्यक्तीची एक्सप्रेस इमोशन किंवा संप्रेषण शैली अफेक्टिव्ह शैली म्हणजे जी काही तुमची शैली असते भावनिक शैली ही सिझोफ्रेनियाला मोठ्या प्रमाणात इथं जबाबदार असते. जे अतिशैलीचा अतिरिक्त वापर करतात कुटुंबामध्ये त्यामुळे सुद्धा वापर करणारा छिन्नमनस्क 13% विकृतीचा मोठ्या प्रमाणात अनुभव आलेला आहे. परत सायकोअनालिटिकल सिद्धांताचा जो वापर केला सिग्मंड फ्रायड यांच्या मते प्रारंभिक लैंगिक अवस्था विकासातील स्थिरीकरण अहम या योग्य विकास या अभावातून उद्भवणारा मानसिक आणि संघर्ष आणि छिन्नमनस्कता विकृतीत जबाबदार दिसतो. मार्गारेट महर्च्या मते मौखिक अवस्थेतील स्थिरीकरणामुळे बालक मातापिता या विलगीकरणाचे प्रक्रियेतील दोष उद्भवतात आणि छिन्नमनस्कता विकृतीही तिथं उद्भवत असते. हॅरी आणि सलावेनच्या मते चुकीच्या व अतिचिंताग्रस्त मातृत्व शैलीमुळे प्रारंभिक अवस्थेत आंतरवैयक्तिक संबंधात बाधाही तिथं मोठ्या प्रमाणात वाढत जात असते आणि ती उद्भवत होते. अध्ययनवादी आणि वर्तनवादी दृष्टिकोन लर्निंग ऑफ बिहेवियर अप्रोच. अध्ययनवादी आणि वर्तनवादी याच्या दृष्टिकोनातून मतानुसार भावनिक समस्या ग्रंथ पालकांच्या अनुकरणातून मुलांमध्ये अतिवेरी अविवेकी विचार अविवेकी वर्तन प्रकार होताच तसेच मुलांना नेमके कसे वागावे त्यांच्या अभावातून आंतरवैयक्तिक संदर्भातून दोष उद्भवल्याचे छिन्नमनस्कता ही विकृती दिसत असते. त्याचबरोबर सामाजिक सांस्कृतिक सिद्धांत हाही छिन्नमनस्कतेला मोठ्या प्रमाणात खाते. सामाजिक सांस्कृतिक सिद्धांत ह्या विकृतीचा महत्त्वाचा भाग आहे. कॅटोटोनिक प्रकार किंवा यामध्ये सामाजिक आर्थिकदृष्ट्या प्रबल हे जागतिक आरोग्य संघटना सामाजिक संघटनात आहे. परत डायथेसिस मॉडेल रोगप्रवणता सिद्धांत छिन्नमनस्कता विकृती उद्भवण्यास केवळ दुर्बल जीन्स किंवा न्यूरोलॉजिकल हे वगैरे अनुवंशिक घटक पुरेसे नाहीत तर अत्वात केवळ मानसिक व परिस्थितीजन्य तणाव घटक पुरेसे नाहीत. अनुवंशिकता मानसिक आघातजन्य परिस्थितीजन्य आंतरस्वभावातून उद्भवणारे संघर्ष त्यातून मानसिक संघर्ष छिन्नमनस्कता विकृती उद्भवत असते. त्या रोगप्रवणतेची पूर्वपाठिका तणाव संयुक्त छिन्नमनस्कता विकृती उद्भवते. हे बघा विद्यार्थ्यांनो हे उपचार असे आहेत त्या आपण म्हणतो की हे छिन्नमनस्कतेची कारणे आहेत. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण छिन्नमनस्कतेचे उपचार बघूया.